नमस्कार, बीकेबी मराठीच्या महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये मी पूजा प्रधान आपले स्वागत करते आहे. चला तर घेऊया महाराष्ट्रातील बातम्यांचा वेगवान आढावा. राज्यातील सरकारी रुग्णालय आणि कॉलेजमधल्या बाह्य रुग्ण विभागातील डॉक्टर्सचे आजपासून सायन रुग्णालयाबाहेर आंदोलन सुरू झाले आहे. शैक्षणिक नुकसान होत असल्याने सोबतच ऍडमिशन प्रक्रिया लवकर पार पडत नसून रुग्णालयातील इतर डॉक्टर्सवर ताण येत असल्याने डॉक्टरांकडून आक्रमक आंदोलन करण्यात येत आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त वरणगाव शहरातील भीम सैनिकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरूनच महामानवाला अभिवादन करण्याचं आवाहन वरणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ यांनी केले. वरणगाव परिसरातील सर्व नागरिकांना वरणगाव पोलीस स्टेशन आणि प्रशासनातर्फे मी आवाहन करतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जो अभिवादनाचा कार्यक्रम आहे तो आपण सगळ्यांनी आपापल्या घरात राहूनच साजरा पार पाडायचा आहे. तसेच कोरोनाच्या अनुषंगाने जे नियम शासनाने प्रशासनाने घालून दिलेले आहेत त्या सर्व नियमांचं पालन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करायचं आहे असं मी सगळ्यांना आवाहन करतो. धन्यवाद. विमानतळावर बाधित देशातून 5,000 प्रवासी आले असून या सर्वांची आरटीपीसीआर टेस्ट झाली आहे. यामध्ये 9 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असून या सर्वांचे नमुने जिनोमिक सिक्वेन्सिंग साठी पाठवण्यात आले असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. तसेच ओमायक्रॉनचा संसर्ग वाढू नये म्हणून नागरिकांनी सर्व नियम पाळण्याचं आवाहनही टोपे यांनी केलं. या पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांना आपण आता जिनोमिक सिक्वेन्सिंगच्या साठी त्यांचे स्वॅब्स पाठवलेले आहेत. 4-5 दिवसाच्या दरम्यान त्याचे रिपोर्ट्स निश्चित प्रकारे येतील. सध्याची जी काही आपण करत असलेली कार्यवाही आहे ती अशी आहे की स्क्रीनिंग करणे एअरपोर्टला, जेणेकरून आणखीन जास्त संसर्ग वाढू नये. स्क्रीनिंग करणे, 100% आरटीपीसीआर आलेल्या रिस्क कंट्रीजमधून आलेल्या सगळ्या पॅसेंजर्सचं त्या ठिकाणी आपण आरटीपीसीआर करतो आणि जे पॉझिटिव्ह आढळतात त्यांना आपण पुढे जिनोमिक सिक्वेन्सिंग करतो. बीड शहरातील विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसंग्राम संघटनेकडून 9 डिसेंबर रोजी जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत पत्रकार परिषदेत प्रश्न उपस्थित करण्यात आला की 35 वर्षांमध्ये 1,000 कोटी रुपये विविध विकास कामाच्या नावाने आणले, परंतु ते 1,000 कोटी रुपयांचे शिवसागरांनी काय केले. जन आक्रोश जो मोर्चा आहे तो नगरपालिकेच्या विरोधात आहे. साहेबांना कोरोनाची लागण झाल्यामुळं साहेब स्वतः या मोर्चाचं नेतृत्व करू शकत नाहीत, हे आमचं दुर्दैव आहे. परंतु मी आपणास एक गोष्टीची खात्री देतो की शिवसंग्राम ही जी संघटना आहे आणि आमचा जो पक्ष आहे भारतीय संग्राम परिषद, आम्ही सातत्यानं गेले अनेक वर्ष या नगरपालिकेच्या विरोधामध्ये आज आम्ही काम करत आहोत, ते एवढ्यासाठी की बीडच्या जनतेची जी पिळवणूक होते, जी फसवणूक होते, बीडच्या जनतेच्या कराच्या पैशाचा जो दुरुपयोग होतो, महाराष्ट्र शासनाच्या केंद्र शासनाच्या आलेल्या पैशाचा जो दुरुपयोग होतो तो कुठंतरी थांबायला पाहिजे आणि पारदर्शक नगरपालिकेचा कारभार चांगल्या माणसाच्या हातामध्ये जाण्यासाठी मेटेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही अनेक वर्षापासून या बाबतीमध्ये संघर्ष करत आहोत आणि येत्या निवडणुकीमध्ये या संघर्षाला फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. कल्याणमधील गावात एका प्राध्यापकांनी आगरी समाज या विषयावर PhD मिळवली असून त्याचं कौतुक करण्यासाठी गावकऱ्यांनी त्यांचं उत्साहाने स्वागत केलं. मनसे आमदार राजू पाटील यांचे वर्गमित्र असलेल्या या प्राध्यापकांच्या कौतुकासाठी स्वतः राजू पाटील यांच्यासह अनेक वर्गमित्रही उपस्थित होते. कल्याणला KM अग्रवाल या महाविद्यालयामध्ये मी अर्थशास्त्र या विषयावर सहाय्यक प्राध्यापक म्हणून गेल्या 23 वर्षापासून कार्यरत आहे. माझा PhD प्रबंध पूर्ण करण्यासाठी मला जास्तीत जास्त पुस्तकं रायगड जिल्ह्यामधून प्राप्त झालेली आहेत. एकूण मला 24 पुस्तकं हाती लागली, त्यातली मॅक्झिमम पुस्तकं ही मला रायगड जिल्ह्यामधली मिळाली. PhD करण्यामागची प्रेरणा अशी होती की माझ्या आगरी समाजाच्या बाबतीत माझं काहीतरी उत्तरदायित्व असलं पाहिजे, माझी काहीतरी जबाबदारी मी पूर्ण केली पाहिजे, समाजाप्रती मी काहीतरी केलं पाहिजे
अन्य गोष्टी मला काय करता येणार नाही, पण वैचारिकतेने काहीतरी करता येईल म्हणून मी माझ्या समाजावर आधारित PhD विषय निवडला आणि समाजाचं संपूर्ण लिखाण, समाजाचा संपूर्ण परिचय त्याद्वारे देण्याचा प्रयत्न केला. मी माझी PhD स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथून केली. माझा PhD विषय आहे ठाणे जिल्ह्यातील आगरी समाजाचा आर्थिक व सामाजिक अभ्यास. हा संपूर्ण अभ्यास मी डॉक्टर प्राध्यापक KK पाटील यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत केलेला आहे. गेल्या 6 वर्षापासून त्यांनी सतत मला मार्गदर्शन केलं, किंबहुना त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय मी PhD पूर्ण करू शकलो नसतो, म्हणून त्यांचे अनंत उपकार माझ्यावर आहेत. मला 29/11/2021 रोजी PhD पदवी संपादन झाली. या PhD माध्यमाने माझ्या समाजाची सामाजिक स्थिती, आर्थिक स्थिती, शैक्षणिक स्थिती सगळ्या समाजांपर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. त्यासाठी पुस्तकं मी छापणार आहे, ती पुस्तकं समाजाला मी वाचायला देणार आहे आणि समाजाबाबत जनजागृती करणार आहे. सरांबद्दल सांगायचं बोललं तर नुसते मित्र नाहीत ते आमचे, आमचे जीवनात त्यांचा आमचा जीवन घडवण्यासाठी फार मोलाचा वाटा आहे. त्यामुळे त्यांना नुसतं मित्र बोलून आम्ही थांबणार नाही, आमच्यासाठी ते सर्वस्व आहे. आणि एवढा आम्हाला प्रचंड आनंद झाला, आम्हालाच काय आमच्या पंचकोशीतली सर्व गावांना आणि ते सर्व गावं मिळून आज त्यांचा आम्ही जाहीर सत्कार पण ठेवलेला आहे. सर ज्या पद्धतीने सांगतील, कारण सराई आत्ताच सांगितलं की काहीतरी आपल्याला समाजाचं लेणं देणं असतो, तो आम्ही धागा पकडून समाजाची काय जेवढी सेवा करता येईल तेवढा करण्याचं सरांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करणार. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे सभापतीपदी किशोर स्वामी यांची निवड करण्यात आली असता ते म्हणाले की नांदेड शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी आला असून लवकरच प्रलंबित कामे मार्गी लागतील, तसेच शहरातील अतिक्रमणावर लवकरच कारवाई करण्यात येईल. आपण ज्या आताच विचारलं की बाबा महापालिकेला तसे दिवस खराबच आहेत, कारण कोविडमुळं खूप आपलं सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रात नव्हे अख्ख्या भारतात जगामध्ये अर्थकारणाचं कुठेही नियोजनबद्ध झालेलं नाही आहे. पण याही महापालिकेमध्ये कोविडच्या प्रादुर्भावामुळं आमचेही देखील त्याच प्रकारे अवस्था झालेली आहे. पण यातून उभं राहण्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करणार आहोत. काही नवीन प्रोजेक्ट आहेत, काही वसुलीचेही काही राहिलेले आहेत, ते वसुली करून आणि नवीन कुठलेही प्रोजेक्ट जे आहेत ते BOT काही काढले तर आम्ही त्याच्यातूनही आम्हाला काही पैसे मिळतील महापालिकेला. आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटही आम्हाला भरपूर पैसे देत आहे आदरणीय साहेबामुळं. आज जवळपास 150-250 कोटीच्या रस्त्याच्या कामासाठी आदरणीय साहेबांनी या ठिकाणी पैसे दिलेले आहेत, ते काम आता नुकतेच सुरू होणार आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाराष्ट्राचे राज्यपाल, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवरांनी चैत्यभूमीवर जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. समीर वानखेडे चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे दर्शन घेण्यासाठी आले असता चैत्यभूमीवर भीमशक्ती रिपब्लिकन सेनाचे अध्यक्ष अनिल दगडू कांबळे यांनी वानखेडे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. यात या ठिकाणी उपस्थित असलेले भीम अनुयायी आणि कांबळे यांच्यात वाद झाला. नक्की चालणार आहे, आमचं संविधान पण आहे, नक्की चालणार आहे. येत्या काळात खरं खोटं सगळं तुम्ही दाखवणार आहात. येत्या काळात नाही, ते आंबेडकरी समाजाचे आहे, ते बौद्ध आहे, ते बाबासाहेबांचे अनुयायी आहेत आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेबांना ते भेटले होते घरी जाऊन. पण त्यांच्यावर जो काही अन्याय चालू आहे तो आम्ही खपवून घेणार. 6 डिसेंबरच्या निमित्ताने मी सांगतो, कोणी नवाब असू दे पण बाबासाहेबांचे अनुयायी महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. कोणी नवाब येऊन बाबा दलित समाजाच्यावर अशा प्रकारच्या अन्याय अत्याचारने बोलत असतील आणि कुठल्याही अधिकाराची नोकरी घालण्याचा प्रयत्न तर आम्ही आंबेडकरी समाज कधी खपवून घेणार नाही. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया समीर वानखेडेंच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, रामदास आठवले त्यांच्या पाठीशी उभे आहेत, त्यामुळे त्यांनी घाबरण्याची आवश्यकता नाही. पण कोणी नवाब असेल त्यांना आम्ही घाबरत नाही. आंबेडकरी समाज जागा झाला तर आम्ही कुठल्याही नवाबला इकडे तिकडे फेकून देऊ शकतो. जरी घेतले असेल तरी पण आमचे ते नेते आहेत, परंतु आजच एवढा मोठा कांड झाल्यानंतर चैत्यभूमीवरती येऊन जर बाबासाहेबांना अभिवादन करत असतील तर याच्यामध्ये काय आहे? आज आमच्या आंबेडकरी समाजाला म्हणजे इथे इथे कुठेतरी समाजाला वापरण्याचं बाबासाहेबांना तुम्हाला विनंती बंद करा, बंद करा, बंद करा. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण
निर्माण दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांनी मुंबईच्या चैत्यभूमीवर जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. दरवर्षीप्रमाणे आजही मी डॉक्टर बाबासाहेब यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर आलो. निश्चित रूपाने बाबासाहेबांनी ज्या पद्धतीने या देशामध्ये या देशातल्या वंचित नाहीरे वर्गाला जे हजारो वर्ष ज्यांच्यावर अन्याय होत होते त्यांना कायदेशीर अधिकार या देशामध्ये निर्माण करून दिलेले आहेत. घटना आणि घटनाद्वारे दिलेले अधिकार, समान वागणूक, त्यामुळे एखादा हजारो वर्षात एखादा महामानव येते आणि जेव्हा मानव जातीसाठी एखादा लढा तो निर्माण करून लोकांना न्याय मिळवून देत आहे, त्या महामानवाला करोडोच्या संख्येने लोक अभिवादन करत आहे. चैत्यभूमीवर यावर्षी गेली 2 वर्ष अडचणीची असताना यावर्षी महानगरपालिकेने व्यवस्थित सगळ्या व्यवस्था केलेली आहे आणि लाखो अनुयायी आज इथे येत आहे. महानगरपालिकेच्या जे सगळी आणि राज्य सरकारने जी यंत्रणा निर्माण केली, सुविधा निर्माण केली, निश्चित रूपाने ते सराहनीय. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बीडच्या परळी शहरात ठिकठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आलं. यावेळी रेल्वे स्थानक परिसरात आंबेडकरी अनुयायांकडून ध्वजारोहण, बुद्धवंदना, धम्मवंदना करून अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटक बँक, नागपूर. ब्रेक नंतर आपले स्वागत आहे. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पारथडी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत सर्व पक्षीयांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आमच्या सर्व मित्रमंडळाच्या वतीने अभिवादन करतो. या ठिकाणी सुजीव विखे यांच्या स्थानिक विकास निधीतून 5 लाखाचा निधी आम्ही ट्रेनिंग ब्लॉकसाठी दिलेला आहे. त्याचं काम 2 दिवसात चालू करणार आहोत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी शिकवण दिली त्याचं अनुसरून आम्ही भविष्यात तरुणांना प्रेरणा देण्याचं काम निश्चित करू एवढं जास्त सांगितलं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सांगलीमध्ये मान्यवरांकडून बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कोरोनाचे सर्व नियम पाळून अभिवादन करण्यात आले. शासनाच्या आदेशानुसारून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची महानिर्वाण दिन दिवस आम्ही आज साधेपणाने साजरा करत आहोत आणि आम्ही जनतेला आवाहनही केलेलं आहे की ज्याप्रमाणे मास्क घालणे, ज्या शिस्त पाळणे हे आम्ही आदेश बघून आम्ही आज महानिर्वाणीचा कार्यक्रम साधेपणाने करत आहोत. जे कार्यक्रम आम्ही घेतले गेले होतो पण आदेशानुसार आम्ही हा तो कार्यक्रम आम्ही सगळे थांबवलेला आहे. त्या पद्धतीनं आम्ही हा कार्यक्रम साधे पद्धतीनं आम्ही साजरा करत आहोत. रावेर येथे भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त समाज बांधवांनी विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी असंख्य बौद्ध समाज बांधव उपस्थित होते. आज डॉक्टर बाबासाहेब
आंबेडकरांच्या 66व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आम्ही समस्त बौद्ध उपासक आणि उपासिका इथं अभिवादन करण्यासाठी आलेलो आहोत. खरं पाहता तर संविधानाने जे अधिकार महिलांसाठी दिलेले आहेत आज त्यामुळे माझ्या महिला जागृत आहेत किंवा आज त्या समाजामध्ये धडधाकडपणे उभे आहात आहे आणि जे काही त्यांनी कायदे कलम महिलांसाठी निर्माण केलेले होते लिहिलेले होते त्यांचा महिला खूप चांगल्या प्रकारे उपयोग करून घेत आहेत. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलेलंच होतं की मी इथवर समतेचा हार ताणलेला आहे तो पुढे न्या त्याला सोडू नका आणि आज ते कार्य आम्ही बौद्ध महा उपासक आणि उपासिका पुढे नेत आहोत. आणि पुन्हा एकदा मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर शारजावरून 104 प्रवासी पोहोचले असून या सर्व प्रवाशांची मनपातर्फे आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. सर्व प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर सर्वांना 7 दिवसांसाठी गृह विलगीकरणासाठी पाठवण्यात आले आहे. नागपूरच्या मेडिकल रुग्णालयात कॅन्सरवर उपचार घेण्यासाठी भरती झालेला आरोपी सोनू उर्फ सोहेल उर्फ शोएब खान बब्बू खान पोलिसांना चकमा देऊन फरार झाला. या आरोपीवर एका हत्येचा आरोप होता. आरोपी पळाल्याची बातमी पोलिसांना मिळताच एकच खळबळ उडाली. तब्बल 8 तास शोध घेतल्यानंतर फरार आरोपी रेल्वे स्टेशन जवळील कॉटन मार्केटच्या गेट जवळ पोलिसांच्या हाती लागला. एसटी कर्मचारी गेल्या महिनाभरापासून संपावर असल्याने एकीकडे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत तर दुसरीकडे एसटीचेही कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. एसटी प्रशासनाकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या बहुतांश मागण्या पूर्ण झाल्या असल्या तरी कर्मचारी अजूनही संप मिटवायला तयार नाहीत. प्रशासनाच्या प्रत्येक प्रयत्नांनंतर अखेर एसटी महामंडळाने 32 कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. नागपूर वन विभागाच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे नियोजन करून गोंदियातील सालकेसा येथे बिबट्याचे कातडे व इतर भाग विकणाऱ्या 10 आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून बिबट्याचे कातडे, दात, 4 पंजे, मिशा आणि 3 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. ओमिक्रॉनचे रुग्ण आढळल्याने राज्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. या दिलासा देणारी बाब म्हणजे जिल्ह्यात अजूनही कोरोना संक्रमितांची संख्या 10 कमी असून रविवारी 9 नवीन रुग्ण आढळले तर गेल्या 23 दिवसांपासून मृतांची संख्या स्थिर आहे. सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या मात्र वाढली आहे. साहित्याची मोठी परंपरा लाभलेल्या बुलढाणा जिल्ह्यात 2 वर्षांनंतर 13वे एक दिवसीय बुलढाणा जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाचे उद्घाटन लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक यदू जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्रातील सर्व माजी सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानातून पेन्शन संघर्ष यात्रा सुरू करण्यात आली जी रविवारी अमरावती जिल्ह्यात पोहोचली. ही यात्रा 22 नोव्हेंबरपासून मुंबईच्या ऐतिहासिक आझाद मैदानावरून सुरू झाली आणि महाराष्ट्रातले 25 जिल्हे करत आज अमरावतीमध्ये आली आहे. अमरावतीतल्या सर्व कॅडरच्या संघटना, मग तिथं तलाठी असेल, अधिकारी असतील, पटवारी असतील किंवा चतुर्थ श्रेणी असतील, शिक्षक असतील, प्राध्यापक, असे सर्व संघटना, अशा 100 संघटना आज समन्वय समितीमध्ये आहेत आणि या सगळ्यांची एकच मागणी आहे, जुनी पेन्शन योजना लागू करा. तुमच्या माध्यमातून आज आम्ही सरकारला सांगू इच्छितो की आता महाराष्ट्रातला कर्मचारी एक झालेला आहे, एकत्रित आलेला आहे, त्याला आता त्याच्या हक्काची जुनी पेन्शन पाहिजे. जर येणाऱ्या काळामध्ये जुनी पेन्शन योजना लागू झाली नाही तर होणाऱ्या अधिवेशनामध्ये 5 मार्च कल्याणपासून काढण्याचं नियोजन आहे आणि त्यानंतरही सरकारने जुन्या पेन्शनची मागणी मान्य केली नाही तर संपूर्ण तिथनंच ठिय्या आंदोलन करून पूर्ण महाराष्ट्रातले कर्मचारी आपले कार्यालय बंद करण्याची तयारी सर्वांची झाली आहे. या तर आज महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये इतकंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन सुपरफास्ट बातम्यांसह. बघत राहा बीकेबी न्यूज. नमस्कार.